वीरमरण आलेले ज्योतिबा चौगुले यांचं पार्थिव उंबरवाडी या त्यांच्या मूळ गावी दाखल झालंय. इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. जम्मूत दहशतवाद्यांशी लढताना चौगुले शहीद झाले आहेत. कुरेस सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी सामना करत असताना त्यांना वीरमरण आलं. गावाच्या या वीरपुत्राला मानवंदना देण्यासाठी म्हणून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. 2 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चौगुले यांचं पार्थिव गावात दाखल झालं आणि आता त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यासाठी अखेरचा सलाम करण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात नागरिक दाखल झाले आहेत. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून. प्रताप, साधारण किती वाजता अंत्यसंस्कार केले जातील? साधारण 9 ते 9:30 दरम्यान हे अंत्यसंस्कार होतील. पण आपला जो वीर सुपुत्र आहे तो अशा पद्धतीनं आपल्या गावामध्ये दाखल होईल याची कल्पना गावकऱ्यांनी केलेली नव्हती. अखेर 2 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर ज्योतिबा चौगले यांचं पार्थिव गावामध्ये दाखल झालेलं आणि आपण बघू शकतो गावातीलच नाही तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील मोठ्या संख्येनं लोक ज्योतिबा चौगले यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एकूणच आपण पाहतोय की 2002 मध्ये बेळगाव इथल्या मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये ज्योतिबा भारत मातेच्या रक्षणासाठी आर्मीमध्ये भरती झाले. तेव्हापासून आजपर्यंत ते हवालदार म्हणून काम केलं होतं त्यांनी आणि आतंकवाद्यांशी दोन हात करताना जे फायरिंग झालं त्याच्यामध्ये ज्योतिबा चौगुलेला वीरमरण आलेलं आहे. आपण पाहतो की ज्योतिबाला 9 वर्षीय एक मुलगा अथर्व आणि 3 वर्षीय हरजस नावाची 2 मुलं आहेत. मुळातच आपण पाहतो की अतिशय वेदना देणारी ही गोष्ट आहे. प्रताप, एकीकडे आपल्या गावातल्या या व्यक्तीला, या पुत्राला, या जवानाला वीरमरण आलंय ही अभिमानास्पद बाब असली तरी आपला हा लाडका मित्र, आपला लाडका मुलगा आता आपल्यात असणार नाही हे दुःखही तितकंच मोठं आहे. काही वेळात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, पण अंत्यसंस्कारावेळी कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या व्यक्ती इथे उपस्थित असणार आहेत त्याबद्दल काय माहिती मिळते? आपला आवाज प्रतापपर्यंत पोहोचत नाही, पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र आत्ताची ही महत्त्वाची बातमी, कोल्हापूरच्या उंबरवाडीमध्ये वीरमरण प्राप्त झालेले जवान ज्योतिबा चौगुले यांचं पार्थिव दाखल झाले. साधारण 9:30 दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना त्यांना वीरमरण आलं. त्यानंतर 2 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्यांचं पार्थिव उंबरवाडी या त्यांच्या मूळ गावी दाखल झाले. 9 वर्षाचा एक मुलगा आणि 3 वर्षाची एक मुलगी आहे त्यांना. 2002 साली ते सेवेत दाखल झाले. पुन्हा जाऊयात प्रतापकडे. प्रताप, नेमक्या कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या व्यक्ती अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असतील? प्रताप, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? आपल्या या मित्राला, आपल्या मुलाला, या शहीदाला निरोप देण्यासाठी म्हणून मोठी गर्दी गावात उसळलेली आहे. फक्त उंबरवाडीच नाही तर आसपासच्या सगळ्याच गावांमधनं नागरिक आपल्या या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी म्हणून गावात दाखल झालेत. ही तिथली दृश्य. प्रत्येक घराच्या खिडक्यांमध्ये, बाल्कन्यांमध्ये लोक उपस्थित राहिले आहेत आणि आपल्या या लाडक्या जवानाला निरोप देण्याचा प्रयत्न करत आहेत. मोठा जनसागर या ठिकाणी लोटला आहे. साधारण 1.5 तासानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 2002 साली ते सेवेत दाखल झाले. तेव्हापासून सलग त्यांनी भारत मातेची सेवा केली. 2 दिवसांपूर्वी गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आणि या दहशतवाद्यांशी दोन हात करताना ज्योतिबा चौगुले यांना वीरमरण आलं. त्यानंतर त्यांचं पार्थिव दाखल झालं आणि आता काही वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पुन्हा एकदा जाऊयात प्रतापकडे. प्रताप, साधारण 9:30 दरम्यान अंत्यसंस्कार केले जाणार असं तुम्ही सांगितलं, कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या व्यक्ती यावेळेला उपस्थित असतील? खरं तर जिल्हा प्रशासनाचे सर्व व्यक्ती उपस्थित असतील, पण लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित असतील. चंदगडचे आमदार आहेत, त्याचबरोबर
खासदार असतील हे सर्व उपस्थित राहतील अशा प्रकारची माहिती गावकऱ्यांनी दिलेली आहे. पण एकूणच आपण पाहतो की आत्ता पार्थिव जे आहे ते गावामध्ये दाखल झालेला आहे आणि इथून ते पार्थिव जे आहे त्यांच्या घरी नेलं जाईल. कालपर्यंत त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना यशोदा यांना कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नव्हती, पण आज पहाटे तुमच्या पतीला वीरमरण आले अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. आपण पाहतो की वीर पत्नी ज्या आहेत त्या अतिशय कोसळल्या एका अर्थाने आपल्याला म्हणता येईल, कारण दोन लहान लहान मुलं आणि त्याच्यामध्ये आपला पती भारत मातेच्या रक्षणासाठी लढत असताना किंवा रक्षण करत असताना त्याला वीरमरण आलं याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकत नाही. पण दुसरी गोष्ट आपला पती आपल्याला सोडून गेला याचं दुःख देखील खूप मोठ्या प्रमाणात मनामध्ये आहे. आपण पाहतो की काहीच वेळेत गावातून ही जी सर्व अंत्ययात्रा निघालेली आहे त्यांच्या घरी जाईल, त्या ठिकाणी त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल आणि तिथेच तिथून मग काही अंतरावर असणाऱ्या माळावर त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील. प्रताप धन्यवाद तुर्तास या संपूर्ण माहितीसाठी. पुन्हा एकदा आपण ही बातमी बघूया. ज्योतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 2 दिवसांपूर्वी दहशतवाद्यांशी हात करताना त्यांना वीरमरण आलं, मात्र त्यांच्या घरी त्यांच्या पत्नी यशोदा यांना त्यांच्याबाबतची ही दुःखद बातमी आज पहाटे देण्यात आली. साधारण 9:30 सुमाराला ज्योतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. Thank you.